नमस्कार मित्र हो मी दयानंद देव मोरे आणि मी स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रहो मागच्या एपिसोडमध्ये आपण फ्रिक्वेन्सी किंवा वायब्रेशन या गोष्टीबद्दल बोलायला सुरुवात केलेली आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की मी याच्यावरती एक सिरीज करणार आहे कारण ही गोष्ट लॉ ऑफ अट्रॅक्शन या संकल्पनेमधली सगळ्यात इग्नोर्ड किंवा दुर्लक्षित गोष्ट आहे आणि ती सगळ्यात महत्त्वाची आहे तर बोलूया आपण फ्रिक्वेन्सी आणि बद्दल मागच्या एपिसोडमध्ये आपण कुठल्या ठिकाणी थांबलो होतो प्रत्येक अणू एका ठराविक फ्रिक्वेन्सीला वायब्रेट होतोय या विश्वातली प्रत्येक गोष्ट ही वायब्रेट होती म्हणजे असं म्हटलं जातं की ज्या आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी आहेत आणि न दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींना काही ना काहीतरी व्हायब्रेशन्स आहेत म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे ज्याच्यावरती तुम्ही कदाचित हा व्हिडिओ बघत असाल तर त्या मोबाईलमध्ये असंख्य असे अणू आहेत आणि त्या प्रत्येक अणूला एक फ्रिक्वेन्सी आहे आणि या अणूंच्या समुदायातून एक वेगळीच फ्रिक्वेन्सी बाहेर पडती म्हणजे अणूंचा समुदाय जर तयार झाला तर त्यातून एक वेगळी फ्रिक्वेन्सी बाहेर पडते आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टींमधून अशा प्रकारची फ्रिक्वेन्सी बाहेर पडते म्हणून आपण या फ्रिक्वेन्सीच्या किंवा कंपनांच्या समुद्रात राहतोय इथं एक स्क्वेअर किंवा क्युबिक मिलीमीटर सुद्धा जागा अशी नाही आहे की ज्या ठिकाणी कुठलीही फ्रिक्वेन्सी नाही आहे म्हणजे अशी कल्पना करा की आपण एका समुद्रात राहतोय आणि तो समुद्र कशाचा आहे कंपनांचा किंवा फ्रिक्वेन्सीचा आणि आपण सुद्धा त्या सगळ्या समुद्रामध्ये कंपित होणार एक कंपन आहोत सगळ्या गोष्टींचा जर आपण कंपनांच्या स्वरूपात विचार करायचा था ठरवला तर जसं आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींना एक कंपन आहे त्याच प्रकारचं कंपन हे पैशाला सुद्धा आहे पैसा ही एक ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेला पण एक प्रकारची फ्रिक्वेन्सी आहे आपल्याला असणारे आजार ते सुद्धा एखाद्या कंपनाप्रमाणे आपल्या शरीरामध्ये आहेत ते सुद्धा एक कंपन आहे किंवा फ्रिक्वेन्सी आहे नंबर्स त्यांना पण कंपन किंवा फ्रिक्वेन्सी आहे आवाज याला सुद्धा काहीतरी फ्रिक्वेन्सी आणि कंपन आहे या सगळ्या गोष्टींचा सिग्निफिकन्स काय आहे हे आपण हळूहळू बघणार आहोतच पण असं म्हटलं जातं की देवाची जी लँग्वेज आहे जर तुम्ही देव ही संकल्पना मानत असाल तर देवाला कुठली भाषा कळते त्याला कुठलीही आपण बोलतो ती मराठी हिंदी इंग्लिश संस्कृत अशी भाषा कळत नाही देवाला भाषा कळते ती फ्रिक्वेन्सीची मग ही फ्रिक्वेन्सी आपल्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये सुद्धा असते आपण ज्या प्रकारचे विचार करतो त्या विचारामागं भावना पण असतात आणि अत्युच्च भावना कोणती आहेत आनंद किंवा आभार मानणं किंवा कृतज्ञता व्यक्त करणं या गोष्टीमध्ये अत्युच्च वायब्रेशन्स आहेत आणि शेम गिल्ट म्हणजे लाज वाटणं अपराधीपणा वाटणं राग येणं या सगळ्या गोष्टी करत असताना आपण कमी लेवलला वायब्रेट होत असतो आणि देवापर्यंत किंवा या विश्वापर्यंत आपण आपल्यातून कंपनं पाठवत असतो आणि ती कंपनं विश्वाला कळतात विश्वाला दुसरी कुठली लँग्वेज कळत नाही म्हणून हे पूर्ण विश्व कुठल्या लँग्वेजचा यूज करतं कंपनांच्या म्हणून तुम्हाला जर एखादी गोष्ट देवापर्यंत पोहोचवायची असेल तर ती विचार आणि कंपनं या स्वरूपात आपण पोहोचवतो विचार करतो म्हणजे साहजिकच कर, आपल्या सगळ्यांच्या मेंदूमधून ही विचारांची फ्रिक्वेन्सी बाहेर पडत असते या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मी कदाचित सांगितलं असेल की आपला मेंदू हा विचारांच्या ऊर्जेचा ट्रान्समीटर आणि रिसिव्हर आहे म्हणजे आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एक कंपन त्या विचाराचं या विश्वामध्ये प्रक्षेपित करत असतो आणि जेव्हा आपल्या डोक्यात विचार येतो तेव्हा हे बाहेरून हे कंपन आपल्या डोक्यामध्ये शिरत असतं तर मित्र हो देव ही सुद्धा एक फ्रिक्वेन्सी आहे असं म्हटलं जातं म्हणजे बघा ही फ्रिक्वेन्सीची संकल्पना कुठंपर्यंत जाते देवापर्यंत जाते देव ही सुद्धा एक फ्रिक्वेन्सी आहे आणि आपण ज्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सीज निर्माण करतोय विचार आणि भावनांच्या साह्यानी त्याच प्रकारच्या फ्रिक्वेन्सीज आपण आकर्षित पण करत असतो याला लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हटलं जातं म्हणजेच लाईक ॲट्रॅक्ट्स लाईक या नियमाप्रमाणे ज्या प्रकारचे व्हायब्रेशन्स आपण आतापर्यंत निर्माण केलेले आहेत त्याच प्रकारच्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित केलेल्या आहेत म्हणून फक्त विचार करणं एखाद्या गोष्टीचा म्हणजे देवाकडे प्रार्थना करत असताना किंवा नवस बोलत असताना फक्त विचार करणं हे गरजेचं नाही आहे तर काय करणं गरजेचं आहे हे आपण नंतर बघूया जेणेकरून आपण फ्रिक्वेन्सी सेंड करणं गरजेचं आहे आपल्या इच्छेची इच्छा व्यक्त करण्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे इच्छेची फ्रिक्वेन्सी व्यक्त करणं म्हणून आपण काही अशा गोष्टी बोलणार अशा गोष्टींबद्दल बोलणार आहोत की ही फ्रिक्वेन्सी कशी आपण सेंड करू शकतो किंवा या फ्रिक्वेन्सीचं होतं काय याच्याबद्दलचं माझं एक सेपरेट लेक्चर अपलोडेड आहे यूट्यूबवरती तुम्ही जर माझ्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये गेलात तर त्याच्यामध्ये सिक्रेट नावाची एक प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये माझं पूर्ण लेक्चर आहे की आपल्या विचारांच्या वायब्रेशन्सचं होतं काय म्हणजे ते वायब्रेशन्स आपल्या आजूबाजूच्या गोष्टींवरती कसे परिणाम घडवून आणतात तर मित्र हो तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल की जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक वायब्रेशन आपल्यातून बाहेर पडतं एक फ्रिक्वेन्सी आपल्यातून बाहेर पडते आणि जेव्हा आपल्या डोक्यामध्ये विचार येतो तेव्हा ही फ्रिक्वेन्सी आपण आकर्षित करत असतो आणि नेहमी नेहमी विश्वासानं आणि श्रद्धेनं जे विचार आपण करत असतो तर त्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सीला आपण मॅग्नेटिक होत असतो चुंबकत्व तयार होतं आपल्यामध्ये म्हणून तुम्ही जर नेहमी नेहमी हा विचार करत असाल की मी परीक्षेला बसल्यानंतर मी जो अभ्यास केलेला असतो त्यातलं काहीच येत नाही दुसरेच प्रश्न येतात हा विचार नेहमी करत असाल तर त्याच प्रकारची फ्रिक्वेन्सी त्या घटनेची फ्रिक्वेन्सी तुम्ही आकर्षित करत असता तुम्ही जर विचार करत असाल की अमुक अमुक रंगाचा शर्ट माझ्या दृष्टीनं लकी आहे तर तुम्ही त्याच प्रकारच्या घटनांची फ्रिक्वेन्सी आकर्षित करत असता आणि त्याच घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात मग तुम्ही बघा की कुठले विचार तुम्ही विश्वासानं आणि श्रद्धेनं करताय एखादा दिवस अनलकी असणं एखादा शर्ट लकी किंवा अनलकी असणं मांजर आडवं गेल्यानंतर माझं काम होत नाही अमुक अमुक देवाला काहीतरी मी बोललो तर माझं काम होतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वायब्रेशन क्रिएट करण्याच्या पद्धती आहेत कुठल्या पद्धती आहेत वायब्रेशन क्रिएट करण्याच्या आणि याच्यामागं सायन्सनं काय केलेलं आहे किंवा सायन्सचा सा अभ्यास काय सांगतो याच्याबद्दल बोलूया आपण पुढच्या एपिसोड्समध्ये फक्त आज इतकंच लक्षात ठेवा की देवाची जी भाषा आहे ती आहे वायब्रेशन आणि आपल्या आजूबाजूला असणारी प्रत्येक गोष्ट ही वायब्रेशनच्या स्वरूपात उपलब्ध आहे आपण घेतलेली कार आपण घेतलेलं घर आपले मित्र सगळ्या गोष्टी आपल्याला परीक्षेत मिळालेले मार्क्स हे सगळे वायब्रेशन्स आहेत घटनांना सुद्धा व्हायब्रेशन्स असतात आजारांना वायब्रेशन असतं पैशाला वायब्रेशन असतं हे सगळे व्हायब्रेशन्स आपण कळत न कळतपणे आपल्या आयुष्यामध्ये कसे आकर्षित केलेले आहेत आणि आपल्याला हवं ते आकर्षित करण्यासाठी वायब्रेशन्स कसे क्रिएट करायचे याच्याबद्दल सायन्स काय बोलतं याबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलणार आहोत लक्षात ठेवा देव ही एक फ्रिक्वेन्सी आहे आणि शेवटची अनाऊन्समेंट एक आणि दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आपण इमोशनल फ्रीडम टेक्निक्स या टेक्निकचं प्रॅक्टिशनर्स वर्कशॉप घेतोय म्हणजे हे वर्कशॉप केल्यानंतर तुम्हाला तुमची स्वतःची ई एफ टी प्रॅक्टिस सुरू करता येईल काय आहे ई एफ टी ई एफ टी म्हणजे असं एक चमत्कारिक तंत्र आहे की ज्याचा वापर करून आपण शरीरातले मनातले आणि आयुष्यातले प्रॉब्लेम्स अगदी विक्रमी काळामध्ये काढून टाकू शकतो जर काही वेदना असतील तर त्या लिटरली दोन मिनिटामध्ये आपण थांबवू शकतो अशी ही एक चमत्कारिक पद्धत आहे याचा वापर करून आपण डॉक्टरांनी ज्या आजाराला असाध्य असं सांगितलेलं होतं त्या आजारांना सुद्धा बरं केलेलं आहे तुम्ही जर या पद्धतीचा वापर करून कमर्शियली तुमची प्रॅक्टिस चालू करणार असाल तरी सुद्धा करू शकता मला याचा वापर करून समाजाला काहीतरी मदत करायची आहे असं जर तुमची धारणा असेल तरी सुद्धा तुम्ही ते करू शकता आणि हे वर्कशॉप होणार आहे हॉटेल सयाजी कोल्हापूर या ठिकाणी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये इथं दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं नाव रजिस्टर करू शकता कारण याच्यामध्ये मी फक्त लिमिटेड लोकांनाच एंट्री देत असतो आणि मी स्वतः हे वर्कशॉप मराठीमध्ये घेणार आहे जे कुणी शक्यतो घेत नाही तर या वर्कशॉपसाठी तुमचं स्वागत आहे तुमची नाव नोंदणी करणं गरजेचं आहे अधिक माहिती पाहिजे असेल सुद्धा तुम्ही त्या नंबरवरती कॉल करू शकता तर मित्र हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि ही सिरीज पुढं कंटिन्यू ठेवायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही ॲक्सिडेंटली या व्हिडिओपर्यंत आला असाल आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा कारण इथं मी असा कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करतो जो यूट्यूबवरती अदरवाईज तुम्हाला मिळणार नाही तर आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये फ्रिक्वेन्सी आणि वायब्रेशन याच्या पुढच्या टप्प्याचं डिस्कशन करण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद